नमस्कार, आपण ऐकत आहात अन नाते जुळले मनाचे मनाशी. लेखिका वेदिका केळकर वाटवे. ऐकूया भाग 8. अक्षता, रडून काही होणार आहे? तुला उत्तर द्यायचं नसेल तर नको देऊस, पण हे रडणं थांबव. अर्णव बोलतो, पण शेवटच्या वाक्यावर जोर देऊन बोलतो. तसं काही नाही आहे, माझ्या मनाविरुद्ध असं काही नाही आहे. तू यायच्या आधी मला 15-20 स्थळं आलेली. मी त्यातल्या 10-12 जणांना नकार दिला, कारण मला त्यांचं वागणं असं आवडलंच नाही. त्यातल्या दोघांच्या मी कानाखालीच आवाज काढला होता. अक्षता, हो, पहिल्या भेटीतच अधिकार गाजवत होते. बोलणं कुठे, फक्त ऑर्डर्सच होत्या. सगळं मी त्यांचं ऐकायचं वगैरे वगैरे. पण त्यात एक होतं, तू शिकायचं नाही, नोकरी करायची नाही. समजा माझ्या आईबाबांनी असं सांगितलं तर? मी होकार देईन असं नाही. फक्त ते करता येणार नाही म्हणून नकार देणार? मी नकार देणार असं म्हणाले कुठे? अर्णवच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान होतं. नकार 100% नाही. माझा प्रश्न कुठला होता अक्षता? अर्णव, तुझ्या डोळ्यात पाणी का होतं मगाशी? एक वेळा खरं बोलून बघ ना, मनात का ठेवतेस? असं अर्णव अक्षताला म्हणाला. मी ते नीट नीट बोल ना, तुला फासावर लटकवणार नाही आहे मी. मी अभ्यास करते, घरी असते. वय फक्त 22 आहे, पण लोकांना ते जास्त वाटतं. अभ्यास एका अभ्यास सुरू असतो. ताईचं लग्न झालं, त्यानंतर मी एकटी पडले. सहसा कुठे जात नाही. या लोकांना काय वाटतं काय माहीत, माझ्या शिक्षणावरच घसरतात. घरात बाकीचं काही नाही, पण आता स्थळं यायला लागलीत, परीक्षा जवळ आली, अभ्यास म्हणावा तसा होत नाही आहे म्हणून. आता तू खरं सांगणार आहेस का? अर्णव थोडं रागात विचारतो. सांगते, माझं एक असं शेड्यूल आहे, तसा मी अभ्यास करते. तो करताना उगाच डिस्टर्ब केलं तर चिडचिड होते. ताईचा फोन आलेला, आईशी बोलायचं होतं तिला. आईचा फोन आहे, बाबांचा पण आहे, पण तिने माझ्याच फोनवर केला. 10 मिनिटांनी करते म्हणाले तर ती चिडली. आई मगाशी हाका मारत होती तेव्हा 5 मिनिटं शिल्लक होती. काय काम होतं माहिती नाही. माझ्यासाठी आता अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे, तो का नीट होत नाही. वाईट वाटलं थोडं, बाकी काही नाही. तू इतक्या लवकर लग्नाला का तयार झालीस? आणि आता शिकत आहेस ना? मग याला एक कारण आहे, पण मी ते आत्ता सांगू नाही शकत तुला, कारण मला आपल्यातली मैत्री गमवायची नाही आहे. आणि वेळ आली की मी नक्की सांगेन. पण तू रागावून मैत्री तोडणार नाहीस ना? सांग लवकर, योग्य असेल तर रागावणार नाही. एक नक्की सांगेन की त्या कारणाने तुला त्रास होणार नाही किंवा तुझ्या घरच्यांना. तू गोष्टी मनात का ठेवतेस, मोकळी का होत नाहीस? पटकन नाही व्यक्त होत, पण आता स्वभावच तसा आहे. थोडा विश्वास असला की बोलते, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अंदाज आल्यावर बोलते. एक सांगू? काय? तू पहिला असशील की मी ज्याच्यासोबत इतकी बोलले असेन. तसं विराजदादासोबत मी बोलते, पण आमचं नातं वेगळं आहे. मित्र, भाऊ, कधी बाबा तर कधी आई. तो सोडून मी माझ्या मनातलं तुला सांगितलं. बरं वाटलं बोलून. थँक्यू. घे चहा, पी, गार होतोय. चहाचा कप देताना अर्णवचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या हाताला भाजलं होतं. हाताला काय झालंय? तशी अक्षता हात पटकन बाजूला घेते. काही नाही काही नाही. मग हात का बाजूला घेतेस, दाखव पटकन. काही नाही झालं अर्णव. अर्णव शेवटी तिचा हात हातात घेऊन बघतो. डाव्या हाताच्या 2 बोटांना आणि अंगठ्याच्या खाली लाल चट्टा उठलेला असतो. मध्ये पांढरे पांढरे फोड आलेले दिसत असतात. अर्णव त्यावरून नाजूकपणे बोट फिरवतो. तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटते. अर्णव फुंकर मारतो आणि तिच्याकडेच नजरेने बघतो आणि नजरेनंच काय म्हणून विचारतो. चटका बसलाय. औषध लावलंस? नाही. अशी कशी ग तू? चल आधी आत जाऊन औषध लाव.
आधी चहा तरी पी आणि तसंही अजून तुला जे काही प्रश्न आहेत ते विचार ना. अर्णव चमकून तिच्याकडे बघतो. विराज म्हणतो तसं मनातलं बऱ्यापैकी ओळखतेही, विचारल्यावर खरं सांगेल तरी. अर्णव मनातच बोलतो, खरं सांगेन अर्णव, मला खोटं बोलायला आवडत नाही आणि नीट जमतही नाही. विचार प्रश्न, त्यासाठीच तू इथे घेऊन आलायस ना. अर्णव तिच्याकडे नुसता बघतच असतो. असं नुसतं बघू नकोस, बोल ना काहीतरी. विराज आणि तुझं नक्की नातं काय आहे? तो माझा मित्र भाऊ आहे, बाबांसारखा आहे, कधी आईसारखी माया करतो. भाऊजी तर आहेच, पण भाऊजी व्हायच्या आधीपासून आमच्यात नातं आहे. तो ओरडतो, काळजी घेतो, लाड करतो, खूप मजामस्ती असते. असं शब्दात सांगता येत नाही, खूप बोलण्यासारखं आहे. पण तू असंच का विचारत आहेस? सहजच ग, त्याच्याकडून बऱ्याचदा नाव ऐकलं आहे तुझं. तू घर, आईबाबा, अन्वी यांच्याबद्दल विचारलं नाहीस? इवन माझं पेमेंट किती आहे याचंही काही विचारलं नाहीस तू? अर्णव तिला म्हणतो. अर्णव, हे बघ, घर किती मोठं आहे यापेक्षा मला घरातली माणसं कशी आहेत ते जास्त महत्त्वाचं वाटतं. चार भिंतींनी घर बनतं, पण त्याला जिवंतपणा माणसांनी येतो. वास्तूचं रूपांतर घरात होतं ते आपल्या माणसांनीच. पाया ठिसूळ असला तर वास्तू कोसळते. तसंच नात्यातील विश्वासाची, प्रेमाची, मायेची वीण सैल झाली तर नातं उस्तरतं, तुटतं. नातं महत्त्वाचं, प्रेम, भावना, विश्वास, ओढ जास्त महत्त्वाची. आईबाबा अन्वीबद्दल दादा बरंच बोलतो. कारखानीस आणि गोखले यांच्यातील संबंध माहीत आहेत मला. कारखानीस काकांकडून तुझ्या आईबाबांबद्दल ऐकलंय आणि ऑफिशियल भेट होणारच आहे ना सगळ्यांची. मग कधी येऊ आईबाबांना घेऊन? अर्णव तिच्या डोळ्यात बघून बोलतो. तशी अक्षता लाजते. सांग अक्षू, अर्णव परत बोलतो. आधी माझं म्हणणं त्यांना सांगा, पुढची बोलणी आईबाबा करतीलच, अक्षता म्हणते. हुशार आहेस, विराज बरोबर बोलतो, बोलण्यात तुला कोणीही हरवू शकत नाही. अक्षता मनमोकळेपणाने हसते. अर्णव ती हसत असताना नकळत दोघांचा सेल्फी काढून घेतो. आई हाक मारते तसे दोघेही आत जातात. रसिक हो, खरंच, अक्षता म्हणाली ते खरंच किती योग्य आहे. म्हणजे घर माणसांनीच बनतं. त्यांच्यामधलं एकमेकांमधलं प्रेम, विश्वास, ओढ हेच तर त्या यशस्वी कुटुंबाचं किंवा त्या कुटुंबाची एक यशस्वीता बनण्यासाठी कारण असतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कथा शेवटपर्यंत ऐकत रहा. धन्यवाद.